यत्ता दहावी विषय मराठी आपांचे पत्र भाग दोन मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचे हो पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्यांचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती पण आता खिडकी उघडा त्या मधमाशा नीट बघा त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल या ठिकाणी आप्पा सांगतात की सर्वच मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असतं पण आप्पा म्हणतात सगळीच मुलं डॉक्टर आणि इंजिनियर झाली तर इंजेक्शन द्यायचं कुणाला पेशंट म्हणून माणूससुद्धा उरणार नाही किंवा काहीजण पर्याय म्हणून दुसरं काहीतरी काम करत असतात मी म्हणजेच आपांनी मुलांना फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले एखाद्या फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तसंच तुमच्या वर्गाच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वर्गाच्या बाहेर एक मधमाशांचं पोळं होतं आणि इथे पोळं तिथं असल्यामुळं खिडकी कायम बंद ठेवायची तर आप्पा सांगतात त्या मधमाशांसारखं परफेक्ट घरसुद्धा तुम्हाला बनवता येणार नाही त्या किती कष्ट करून ते मध गोळा करतात हे बघितल्यानंतर खरंच तुम्हाला त्यांच्या कष्टाची किंमत आणि गंमतसुद्धा कळेल असं या ठिकाणी आप्पा सर्व मुलांना सांगत आहे मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले जे नळ खराब असल्यामुळं वाया जायचं पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केले माहिती आहे झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले या ठिकाणी आप्पा सांगतात मुंबईत एक माणूस आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो आणि ओळख नसली तरी घरामध्ये जाऊन घरातला बेसिनचा नळ तसंच बाथरूमचा नळ गळतो की काय हे तपासत असतो त्या एकट्याच्या कामामुळं काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलेलं आहे जर नळ खराब असेल तर खूप पाणी वाया गेलं असतं आता पाण्याचं वाया जाणारे जे थेंब आहेत तो वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढंच महत्त्वाचं आहे ना एका मुलाने तर आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवले आणि त्याचं काय केलं माहिती आहे तर ते वाचवलेले पैसे झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरनं ना एक तुटक्या लाकडी पुलावरनं जावं लागायचं तर त्याने त्या ते पैसे त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी त्या ठिकाणी दिले पुढील परिचय असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल जगातला सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे गुणिले दहा झाडं विचार करा अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनशी नावं जास्त पाठ आहेत पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा कबूतर चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत फुलंसुद्धा पाच सातच पाट असतात पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं झाडांच्या पानात झाड जगण्याचं बळ असतं दोन्ही पानं महत्त्वाची असतात दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही पण झाडं मोठी झाली की कि कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे, हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायला दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहेत झाडांचं बेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत आपा या परिषदेमध्ये सांगतात की प्रत्येकाला करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाडं जरी लावली तरी देशाचं चित्र खूप बदलून जाईल आपला भारत देश निसर्ग संपन्न होईल आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे गुणुली दहा झाडं लावली विचार करा किती निसर्ग संपन्न हा आपला देश बनून जाईन पण आपल्याला आता कार्टूनशी नावं जास्त पाठ असतात पण या झाडांची नावं विचारली तर एक दहा झाडांची सुद्धा सांगता येणार नाही ना पक्षांचीही नावं सांगता येणार नाही काही क्वचित चार पाच पक्ष्यांची नावं सोडली तर इतर पक्ष्यांची नावंही सांगता येणार नाही पक्ष्यांप्रमाणेच फुलांचीही नावं सांगता येणार नाही पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं तर झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं त्याच्यामुळे दोन्हीही पानं खूप महत्त्वाची असतात माणसं किती पण मोठी झाली ना तर त्याच्या सावलीचा उपयोग होत नाही पण झाडं मोठी झाली तर त्याची सावली कित्येक पिढ्यांना सावली देऊन जाते तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं असतं असं या ठिकाणी पटवून दिलेलं आहे बघा तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवून द्यायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहेत म्हणूनच आप्पा सांगतात की देश आपला किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत परिषदेमध्ये आपण खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे परीक्षेत पहिल्या आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं आहे मला आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा आहे जगभरचे लोक बघायला येतात तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनून दाखवाल याची मला खात्री आहे या ठिकाणी आपा म्हणतात परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात पण उत्कृष्ट गवई होणे उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते आणि असे व्यवसाय केले करायला काय हरकत नाही काहीतरी भव्य दिव्य करता आले पाहिजे पुढील परिचद मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितले पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितले तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत पण मला राग आला नाही तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत मला आनंद होईल फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले दंगामस्ती करताना मैदानावर स्नेहसंमेलनात हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा हे क्षण पुन्हा मिळ मिळवता येणार नाहीत हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा तुमचाच आप्पा त्या ठिकाणी आप्पा म्हणतात मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे जगाने वाखांनी केली पाहिजे कालांतराने लोक तुमचे काम बघतात तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाही सांगतात की शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसताना बघितले पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना पाहिले आणि शिक्षक तुमचा गोंधळ पाहून म्हणायचे की अशी मुलं कुठं पाहिली नाहीत पण मला राग यायचा नाही कारण ज्या वेळेस तुम्ही खूप मोठं होताल मोठ्या पदावर जाताल तेव्हाच सगळे लोक म्हणतील की खरंच अशी मुलं आम्ही कुठं पाहिली नाही आत्ता तुम्ही जसे आहात ना तसेच राहा माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कोण विचारत नाही पण आत्ता सध्या ते किती आदर्श व्यक्ती आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे आप्पा सांगतात तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे दहावीत कुणाचे गुण कमी असेल तर जास्त असेल याचा कोण जास्त विचार करत नाही किंवा ते महत्त्वाचं नाही पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्ही असणार हे लक्षात ठेवा आणि हे करून दाखवा